नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केल्या स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्रीचरण श्री गुरुंचे साधकांकरता महापर्वणी असलेला हा विजयादशमी आणि दीपावलीच्या शुभ मुहूर्ताच्या मध्यभागी सुरू असलेला हा आपला ज्ञानेश्वरी अष्टादशाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातील आज कलशाध्यायाचं चिंतन करत असताना आपण आज 41व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत। ब्राह्मण क्षत्रिय विश्याम शूद्राणां च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभव वैर्गुणैहि 18व्या अध्यायाला भगवंताने एकाध्यायी गीता असं म्हटलेलं आहे, कारण बाकीच्या 17 अध्यायामध्ये जे चिंतन भगवंताने अर्जुनाला सांगितलं त्याच सर्व चिंतनाचा सारांश म्हणजे हा 18वा अध्याय आहे। भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विध्यकर्तारमव्ययम् भगवंताने सांगितलं की चार प्रकारचे वर्ण, चार प्रकारच्या वर्णात्मक असणारी सृष्टी ही माझ्यापासून गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न झालेली आहे। ज्ञानोबराय त्यावर भाष्य करतात, चारी हे वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे, मी चार प्रकारचे वर्ण गुण आणि कर्म यांच्या विभागाने त्यांची काय केलेली उत्पत्ती केलेली आहे असं भगवंतांनी सांगितलं। ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणां च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैहि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे कर्माने आपल्या स्वभाव प्रभावाने म्हणजेच गुणाने त्यांची कर्म वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेली आहे। आता ज्ञानोबराय या श्लोकावर भाष्य करतात, तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेची गा। ज्ञानोबराय असं म्हणतात, चार प्रकारचे वर्ण तू विचारशील कोण कोणते आहे, त्यांचं नाव काय आहे, तर ज्ञानोबराय सांगतात तया तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेची गा। तर त्या चार वर्णामध्ये मुख्य असणारे श्रेष्ठ म्हणजे धुरेची म्हणजे पहिला मान ज्यांना आहे अशा प्रकारचा वर्ण प्रथम वर्ण आहे ब्राह्मणांचा। एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्या मानी जी मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून ज्ञानोबराय असं म्हणतात, दुसरे असणारे क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण ते देखील ब्राह्मणाच्याच मानी जी मानी मानी म्हणण्यामध्ये योग्यतेचे आहे असं तू समजून घे। कारण का जे ते वैदिक विधान योग्य म्हणून ब्राह्मणाला जसा वैदिक विधानाचा अधिकार आहे त्या पद्धतीने क्षत्रिय आणि वैश्य या दोघांना देखील वैदिक विधानाचा अधिकार आहे, वैदिक विधानाचे ते योग्य आहे म्हणून ते देखील ब्राह्मणाच्याच तुलनेचे आहे असं तू मान। चौथा क्षुद्र जो धनंजया वेदी लाग किर नाही तया तरी वृत्ती वर्णतया आधीन तयाची। ज्ञानोबराय असं म्हणतात, चौथा असणारा जो काही वर्ण आहे कोण, शूद्र नावाचा वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यापैकी तिघा जणांना वैदिक विधानाचा अधिकार आहे म्हणून ते तिघ देखील ब्राह्मणाच्याच योग्यतेचे किंवा वैदिक विधानाचे अधिकारी आहे। चौथा असणारा शूद्र जो वर्ण आहे वेदी लाग किर नाही तया त्याला वेद अध्ययनाचा अधिकार नाही किंवा वैदिक कर्माचा अधिकार नाही तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची मग त्याने कर्माचं अनुष्ठान कसं करावं, त्याची वृत्ती कशी आहे। ज्ञानोबराय असं म्हणतात, त्याची वृत्ती वर्णत्रया अधीन आहे म्हणजे तीन वर्णाच्या अधीन त्याची वृत्ती आहे, त्याचा व्यापार आहे, त्याचं कर्म आहे। ती वृत्तीची या जवळिका वर्णतया ब्राह्मणाधिका अहो शूद्रही की देखा चौथा झाला त्यांच्या वृत्तीने म्हणजे सेवा वृत्तीने ब्राह्मणाधिका वर्णत्रया जवळिका तो देखील शूद्र ब्राह्मणाधिक असणाऱ्या तीन वर्णाच्या जवळ प्राप्त झाला। अहो शूद्रही की देखा चौथा झाला असा असणारा शूद्र हा चौथा तो देखील ब्राह्मणाधिकांच्या जवळ आला म्हणजे तो देखील त्या कर्माच्या अनुष्ठानाला प्राप्त झाला। म्हणजे जरी त्याला साक्षात वैदिक विधानाचा जरी अधिकार नसला तरी पण देखील ब्राह्मणाधिकांची सेवा केल्यामुळे त्यालाही कर्माचा अधिकार प्राप्त झाला, सेवेचा अधिकार प्राप्त झाला, तोही श्रुतीला पूज्य झाला। ज्ञानोबराय त्याकरता उदाहरण देतात, जैसा फुलाचे नि सांगाते तांदू तुरंबीजे श्रीमंते तैसे द्विज संग संगे शूद्राते स्वीकारी श्रुती, श्रुती त्या शूद्राचा देखील स्वीकार करते। याकरता ज्ञानोबराय असं उदाहरण देतात, फुलाचे नि सांगाते फुलाच्या संगतीने जसा एखादा हार तयार केल्यानंतर त्यामध्ये दोरा असतो, दोऱ्याला ते फुले ओवलेले असतात
आता श्रीमंत मनुष्य काय करतो, हार गळ्यामध्ये धारण करतो, पण त्या हारासोबत काय करतो तो, त्यामध्ये असणारा दोरा तो देखील आपल्या अंगावर धारण करतो। त्या पद्धतीने तीन वर्णाची सेवा केल्यानंतर हा शूद्र देखील त्याचा देखील शुकार श्रुती करते असे ज्ञानोबाराय म्हणतात। ऐसे सिगा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करु आता कर्मपथा यांची या रूप ज्ञानोबाराय असं म्हणतात। ऐसी सिगा पार्था या पद्धतीने अर्जुना हे चतुर्वर्ण व्यवस्था चार प्रकारची वर्ण व्यवस्था आहे, आता यांची या कर्मपथा रूप करू यांच्या कर्म मार्गाचं म्हणजे शास्त्र या चारही वर्णाला कोणत्या कोणत्या पद्धतीचं कर्म सांगतं, त्यांचा कर्मपंथ कर्मपथ म्हणजे मार्ग त्या मार्गाचा तुला विचार आम्ही सांगतो, तू ऐक। जिही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूंची या कातरी चुकवून या ईश्वरी पैठे होती। जे चार वर्ण हे आहे जिही गुणी ज्या गुणामुळे हे चार प्रकारचे वर्ण जन्म मृत्यूच्या कातडीतून या संकटातून सुचुकून या जन्म मृत्यूच्या कातडीतून चुकून ईश्वराला प्राप्त होतील अशा पद्धतीचं त्यांचं कर्म मार्गाचं मी निवारण करतो म्हणजे निरूपण करतो, तू आता ऐक। जेही जी आत्मप्रत्यय प्रकृतीची ही गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौगा चहू ठाई वाटिली वर्णा। आत्मप्रकृतीची ही जी अशी असणारी ही आत्मप्रकृती म्हणजे सृष्टीची प्रकृती भगवान परमात्म्याचे आशीर असणारी प्रकृती ही त्या प्रकृतीने सत्वादिकी तिही गुणी सत्वादिक असणाऱ्या तीन गुणानुसार तीन गुणाच्या माध्यमातून चौघा जणांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चौघांना चार प्रकारचे कर्म वाटून दिली। ज्ञानोबाराय त्याकरता उदाहरण देतात, जैसे बापे जोडिले लेखा वाटिले सूर्य मार्ग पांथिका नाना व्यापार सेवका स्वामीने। जैसे ज्ञानोबाराय असं म्हणतात, पिता व्यवहारामध्ये जी संपत्ती कमावतो ती संपत्ती लेकाला वाटून देतो, किंवा सूर्य उगवल्यानंतर पांथिक पांथिक म्हणजे मार्गक्रमण करणारे जे काही पांथिक आहे त्यांना सूर्य मार्गाचा काय करतो प्रकाश करतो। नाना किंवा अथवा व्यापार सेवका स्वामीने जैसे किंवा स्वामी असणारा धनी असणारा मालक सेवकाला व्यापार वाटून देतो त्या पद्धतीने तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची लावणी केली आहे वर्णी चहू ही त्या पद्धतीने प्रकृतीच्या गुणी प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणाने जया या चार वर्णांना कर्माची लावणी कर्माचा विस्तार केली आहे वर्णी चहू ही चार पद्धतीने यांना गुणाने चार प्रकारचे कर्म किंवा यांचा विस्तार सांगितलेला आहे। ते तर सत्वे आपुल्या अंगी समनिमेन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय। आता चार प्रकारचे गुण आहे आणि चार प्रकारचे वर्ण आहे, तर कोणत्या गुणापासून कोणता वर्ण उत्पन्न झाला त्याचा विभाग ज्ञानोबाराय सांगतात। ते तर सत्वे आपल्या अंगी सत्व गुणाने आपल्या अंगाने समीन निमीन भागी समीन निमीन म्हणजे गौण आणि मुख्य भागाने ब्राह्मणाला उत्पन्न केलं किंवा ब्राह्मण मुख्य गुणाने झाले सत्व गुणाच्या आणि गौण मुख्य गुणाने ब्राह्मण झाले आणि गौण गुणाने क्षत्रिय झाले। दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय दोन प्रकारचे ब्राह्मण आणि क्षत्रिय सत्व गुणाच्या आश्रित असणारे, पण मुख्य प्राधान्य सत्वगुण असला तर ब्राह्मणाचं कर्म आहे आणि सत्वगुण जर गौण असला तर क्षत्रियाचं कर्म आहे। आता ज्ञानोबाराय सांगतात, वैश्य लोक कसे निर्माण झाले आणि रज परी सात्विक ते तर ठेवले वैश्य लोक रजची तम भेसक ते तर शूद्र तेगा। रजगुणच आहे अधिक प्रमाणे पण तो सात्विक आहे अशी ज्यांची वृत्ती आहे ते असणारे वैश्य लोक आहे। नंतर रजोगुण आहे पण त्यामध्ये तमोगुणाचाही मिश्रित झालेला आहे, ते तर त्या ठिकाणी शूद्र वर्णाची उत्पत्ती झाली। या पद्धतीने चार वर्ण चार गुणापासून कसे उत्पन्न झाले त्याचा विभाग ज्ञानोबाराय दाखवतात। ऐसे एकाचे प्राणी वृंदा भेद चतुर्वर्णधा गुणीचीही प्रबुद्धा केला जाण। प्रबुद्ध असणारा अतिशय ज्ञानी असणारा अर्जुन तू हे जाणून घे की एकाची प्राणी वृंदा म्हणजेच चार वर्णामध्ये प्राणी ही जाती चारही देखील हे समानच आहे, यांच्या ठिकाणी प्राणीत्व पण आहेच म्हणजे हे संपूर्ण प्राणीच आहे, पण यांच्यामध्ये भेद का पडले चार प्रकारचे? तर भेद चतुर्वधा गुणीची ही प्रबुद्धा केला जाण। चार वर्णाच्या ठिकाणी चार प्रकारचे भेद कुणी केले? तर गुणामुळे यांच्या ठिकाणी हे भेद आले। ज्ञानोबाराय देखील सांगतात, येथे एकच हे धनुष्य पाणी
परी जाहले गाच हुवरने आईशी गुण कर्म कळसनी केली सहजे एकच आहे मनुष्यत्वाने हे संपूर्ण प्राणी एकच आहे पण मात्र गुणाच्या कमी अधिक प्रमाणे यांच्या ठिकाणी चार प्रकारचे वर्ण उत्पन्न झाले मग आपले ठेवले जैसे आयतेची दीपे दिशे गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी ज्ञानोबाला उदाहरण करतात चार प्रकारच्या गुणाने चार प्रकारचे वर्ण झाले मग यांना कर्माचं मार्गदर्शन कोणी केलं ज्ञानोबाला त्याकरता उदाहरण देतात शास्त्राचं उदाहरण पण अगोदर दृष्टांत देतात ज्ञानोबाला असं म्हणतात मग आपले ठेवले जैसे आपण एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवली आहे ती वस्तू आपण पाहत असताना शोधत असताना कशाच्या माध्यमातून शोधतो आयतीची दीपे दिशे दीप प्रकाशित झाला की आयतीच ठेवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होत असते त्या पद्धतीने गुण भिन्न कर्म तैशी शास्त्रधावी गुणाच्या भिन्नतेने या चार वर्णांना प्राप्त झालेलं कर्म शास्त्र त्याचं प्रकाशन करतं असं ज्ञानोबाला म्हणतात तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगू ऐक श्रवण सौभाग्य निधी अगदीही भाग्यवंत असणारा अर्जुना आता या चार वर्णांना कोणतं कोणतं कर्म शास्त्राने विहित म्हणून सांगितले आहे ते आम्ही सांगतो तू लक्ष देऊन ऐक आता यामध्ये चार वर्णापैकी ब्राह्मणाचं काय कर्म आहे ते ज्ञानोबाला सांगतात शमो दमस तपशौच शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम शमः दमः तपः शौचम क्षांतिः आर्यवम एवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम ज्ञानोबाला असं म्हणतात शम दम तप शौच क्षांती सर्वपणा म्हणजे आर्जव ज्ञान विज्ञान आस्तिक्य या नऊ प्रकारचं ब्रह्म कर्म स्वभावजम हे ब्राह्मणांचं स्वाभाविक स्वरूपाचं कर्म आहे आता ज्ञानोबाला त्यावर भाष्य करतात तरी सर्व इंद्रियांची आवृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मे एकांती प्रिया जैसी ज्ञानोबाराय त्याकरता एक उदाहरण देतात एकांती प्रिया जैसी जसं एकांतामध्ये असणारी प्रिया पतिव्रता ही आपल्या पतीला अनुसरते अगदी काया वाचा मनाने त्या पद्धतीने सर्व इंद्रियांची ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांच्या सर्वच्या सर्व वृत्ती घेऊन आपल्या हाती एकवट करून बुद्धी आत्मया मिळे आत्म्याला बुद्धी काय करते अनुसरते आत्म्याला ती प्राप्त होते ऐसा बुद्धीचा उपरम तया नाम म्हणजे श्रम तो गुणगा उपक्रम जया कर्माचा ज्ञानोबाला असं म्हणतात अशा पद्धतीने बुद्धीचा उपरम बुद्धीची शांतता स्तब्धता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी स्थिरता त्यालाच शम असं म्हणतात तया नाम म्हणजे शम तो गुणगा उपक्रम जया कर्माचा आणि हा शम नामाचा गुण जो आहे तो उपक्रम म्हणजे आरंभ आहे ज्यांच्या कर्माचा म्हणजे ब्राह्मणांचे बाकीचे कर्म आरंभ होत असताना अगोदर त्यांच्या ठिकाणी उपक्रम प्रारंभित असणारा गुण कोणता आहे तर शम नामाचा आहे शम नामाचा गुण त्यांच्या ठिकाणी पहिल्यांदा आहे असं ज्ञानोबाला सांगतात आता दम या गुणाचं ज्ञानोबाला किंवा कर्माचं व्याख्यान करतात आणि बाह्येंद्रियाचे धेंडे पिटूनी विधीची निदंडे निधीचे अधर्माकडे काहीची जाओ बाह्य इंद्रिय असणारे धेंडे आहे धेंडे म्हणजेच कोण आहे हे कर्मेंद्रियाचे समुदाय आहे त्यांचा काय करतो पिटूनी विधीची या दंडे विधीच्या शास्त्र मार्गाच्या शास्त्राने सांगितलेल्या कर्माच्या माध्यमातून विधीच्या दंडाने त्यांना पिटतो म्हणजे काय करतो त्यांचं नियमन करतो निधीची अधर्माकडे काहीच जाऊ आपल्या इंद्रियांना अधर्माकडे कधीच जाऊ देत नाही म्हणजे अधर्माकडे प्रवृत्त होत असताना विधीच्या दंडाने त्यांचं तो नियमन करतो तो पैगा क्षमा विरजा दम गुण जेथ दुजा आणि सुधर्माची ओजा जिने जेगा ज्ञानोबाला म्हणतात अशा प्रकारे विधी मार्गाने जगणं तो शम नामाचा कोण आहे श्रेष्ठ स्वरूपाचा साह्यभूत असणारा गुण आहे दम गुण जेथ दुजा हा दुसऱ्या प्रकारचा दम गुण आहे म्हणजे शम गुणाला साह्यभूत असणारा हा दुसऱ्या प्रकारचा दम नामाचा गुण आहे आणि सुधर्माची ओजा जिने जेगा आणि सुधर्माच्या ओजाने रीतीने जे जगणं आहे ठेवीची आता या तप या गुणाचं ज्ञानोबाला वर्णन करतात कर्माचं स्वधर्माची ओजा जिने जे का स्वधर्माच्या रीतीने ज्याचं जगणं आहे तेवीची सटवीची राती न विसंबीचे जीवी वाती तैसा ईश्वर निर्णयाचे ती वाहने सदा ज्ञानोबाला एक उदाहरण देतात सटवीची राती एखादं बालक नूतन जन्माला आल्यानंतर सहाव्या रात्रीच्या दिवशी न विसंबीचे जीवी वाती त्या घरामध्ये जसा दिवा कोणीही कधीही विसू देत नाही रात्रभर दिवा प्रज्वलित ठेवला जातो त्या पद्धतीने जसं दिवा कोणी विजू देत नाही तसं अंतकरणामध्ये
तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा तसा ईश्वराच्या विषयी निर्णय अंतकरणामध्ये सदैव वाहन ईश्वराला कधीही न विसरणं अशी ज्याची वृत्ती आहे तया नाम तप त्याला ज्ञानोबाराय तप असं म्हणतात। हे तिजया गुणाचे रूप हे तिसऱ्या प्रकारच्या गुणाचं रूप आहे स्वरूप आहे। आणि शौच हे निष्पाप द्वितीय जेथ आणि यांच्या अंतकरणामध्ये असणारं शौच शौच म्हणजे शुद्धता दोन प्रकारची ज्यांच्या ठिकाणी झालेली आहे। ब्राह्मणाच्या ठिकाणी शौच कसं असतं ज्ञानोबाराय सांगतात शुद्धता कशी असते मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सभाय जियाने साजिरे जेगा। ज्ञानोबाराय म्हणतात अंतकरणामध्ये कोणताही संकल्प किंवा विकल्प नाही मन भाव शुद्धीला प्राप्त झालेला आहे अंतकरणाची स्थिरता शुद्धता प्राप्त झालेली आहे म्हणजे अंतकरण काय आहे शौच म्हणजे शुद्धता प्राप्त झालेली आहे। आणि बाह्य क्रिया कशी आहे अंग क्रिया अलंकारिले बाह्य वेदांनी सांगितलेल्या क्रियाचं जो आचरण करतो ऐसे सभाय जी आले साजिरेगा अशा दोन पद्धतीचं सभाय म्हणजे अंतकरणामध्ये आणि बाह्य देखील क्रिया ज्याची सभाय चांगल्या पद्धतीने जी आले साजिरेगा असं ज्याचं जगणं कसं आहे साजिरे आहे गोमट आहे गोड आहे तया नाम शोच पार्था तो कर्मी गुण जय चौथा आणि पृथ्वीची आपरी सर्वथा सर्व जय सहाने। ज्ञानोबाराय म्हणतात अशा पद्धतीनं अंतकरण ही स्थिर स्वरूपाचं आहे बाह्य व्यापारही वेदाने सांगितलं त्या पद्धतीनं आचरण करतो त्याला आम्ही शौच असं म्हणतो आणि हा शौच त्यांच्या ठिकाणी असणारा चौथा गुण आहे। आता शांती त्यांच्या अंतकरणामध्ये कशी असते आणि पृथ्वीची आपरी सर्वता सर्व जे सहाने पृथ्वी जशी सर्व प्रकारचं सहन करते त्या पद्धतीने हा पुरुष देखील यांच्या अंतकरणामध्ये शांती असल्यामुळे सर्व काही सहन करतो। ज्ञानोबाराय पृथ्वी कशी सहन करते या बाबतीमध्ये 13 अध्यायामध्ये उदाहरण सांगतात जैसे नाना चराचरी भूती दाटणी निरीक्षती तैसा नाना द्वंद्व प्राप्ती घामी जेना अनेक प्रकारचे प्राणी मात्र जरी या पृथ्वी राहिले तरी देखील पृथ्वीला कसलाही प्रकारचा श्रम होत नाही त्या पद्धतीने सर्व प्रकारचा हा सहन करतो अशा पद्धतीने त्यांच्या ठिकाणी शांती असते क्षमा असते। तेगा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा स्वरा माझी सुहावा पंचम जैसा। ज्ञानोबाराय असं म्हणतात स्वरामध्ये पंचम जसा गोड असतो त्या पद्धतीनं क्षमा नामाचा गुण यांच्या ठिकाणी गोड असतो अशा पद्धतीचा हा पाचवा गुण आहे। आता सरळपणा कसा असतो अंतकरणामध्ये ब्राह्मणांच्या ठिकाणी आणि वाकडीने ओघे ज्ञानोबाराय दृष्टांत देऊन सांगतात आणि वाकडीने ओघेसी गंगा वाही उदूची जैसी का पृष्ठी वळला आवसी गोडी जैसी। ज्ञानोबाराय असं म्हणतात गंगा जरी वाकड्या प्रवाहाने जरी वाहत असली तरी पण गंगेचं पाणी मात्र सरळच असतं गंगा सरळच असते का पृष्ठी वळायला अशी गोडी जशी किंवा ऊस जर वाकला तरी पण त्याची गोडी मात्र वाकडी नसते ती कशी असते गोडी सरळच असते किंवा सारखीच असते। तैसा विषमा ही जीवा लागे उजुकार बरवा ते अर्जवगा सहावा जेठीचा गुण त्या पद्धतीनं अनेक प्रकारचे प्राणी मात्र जरी विषम स्वभावाचे जरी प्राप्त झाले पण त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये उजुकार सर्व प्रकारचा स्वभाव असतो याला ज्ञानोबाराय सहावा गुण अर्जव म्हणजे सर्वपणा असं म्हणतात। आता त्यांच्या ठिकाणी ज्ञान नावाचा सातवा गुण कसा असतो त्याचा विस्तार ज्ञानोबाराय करतात आणि पाणी प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळे परिते आघवेची फळे जाणे जेवी। ज्ञानोबाराय शेतकऱ्याचं उदाहरण देतात शेतकरी काय करतो प्रयत्नपूर्वक माळी काय करतो अखंड पद्धतीनं पाणी आपल्या झाडामुळांना काय करतो पाणी देत असतो पण ते दिलेलं पाणी त्याला फल केव्हा प्राप्त होतं परिते आघवेची फळी जाणे जेवी सर्व दिलेलं पाणी जसं फलाला प्राप्त होतं किंवा सर्व पाणी जसं फलरूपाने नंतर काय होतं फल देण्याकरता प्रयुक्त होतं प्रवृत्त होतं किंवा संपूर्ण पाणी हे जसं फलाला देतं त्या पद्धतीने तैसे शास्त्राचार्यतेने ईश्वराची एक जाणणे हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान। ज्ञानोबाराय असं म्हणतात या ब्राह्मणांच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण कसा असतो ज्या पद्धतीने माळी पाणी देतो झाडाच्या मुळाला ते सर्वच्या सर्व पाण्याला फळ केव्हा येतं फल प्राप्त झाल्यानंतर त्या पद्धतीने शास्त्राचार्यतेने शास्त्राने जो आचार सांगितलेला आहे तो आचरण तो करतो ईश्वराची एक जाणे शास्त्राच्या माध्यमातून आचार्याच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती हेच जे ज्याच्या जीवनाचं एक ध्येय आहे हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान अशा पद्धतीनं खरं जे जाणणं आहे ते या कर्ममार्गामध्ये त्याचं खरं ज्ञान आहे। ते गा कर्मी जे सातवा गुण होई आणि विज्ञान हे पाहि एव रूप। ज्ञानोबाराय असं म्हणतात अशा पद्धतीनं ईश्वरालाच एकमेव जाणणं हा सातवा प्रकारचा त्यांच्या ठिकाणचा गुण आहे आणि विज्ञान काय आहे हे ज्ञानोबाराय सांगतात ते अशा पद्धतीनं आहे आणि विज्ञान हे पाहि एव रूप त
तरी सत्वशुद्धीची वेळी शास्त्रीय का ध्यान बळी ईश्वर तत्वीची मिळे निष्ठंक बुद्धी। ज्ञानोबर असं म्हणतात सत्वशुद्धीची वेळी, सत्वशुद्धी म्हणजे अंतकरणाची शुद्धी प्राप्त झाल्यानंतर शास्त्रीय का ध्यान बळी गुरूंच्या मुखातून किंवा शास्त्राच्या मुखातून किंवा ध्यान बळाने ईश्वर तत्वी मिळणे निष्ठंक बुद्धी निश्चयाने ईश्वर तत्वालाच प्राप्त होणं निश्चय बुद्धीचं असं असणं हे विज्ञान बरवे, याला ज्ञानोबर विज्ञान असं म्हणतात। हे बरव विज्ञान आहे, जाणणं आहे। हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण। ज्ञानोबरा म्हणतात अंतकरणाची शुद्धता झाल्यानंतर ईश्वर तत्वाला निश्चयाने मिळणं याला आठवा गुण असं ज्ञानोबरा सांगतात। आता नववा गुण ज्ञानोबरा आस्तिक्य सांगतात। आस्तिक्य नावाचा नववा गुण त्यांचा कसा असतो त्याचा विस्तार ज्ञानोबरा करतात। पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रीय स्वीकारलिया मार्ग मात्रा ते। ज्ञानोबराचं उदाहरण देऊन सांगतात एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी राजमुद्रा म्हणजे राजमान्यता एखाद्या व्यक्तीला मिळालेली आहे। मग प्रजा काय करते भजे भरतया त्या राजमान्य असणाऱ्या व्यक्तीला भजते म्हणजे काय करते अनुसरते किंवा त्याचा आदर ठेवते। किंवा दुसरं उदाहरण राजमुद्रा म्हणजे राजाचा शिक्का एखाद्या चामडावर पडलेला आहे। चामडा आहे समजा एखादं पशुचं कातळ आहे त्यावर जर राजमुद्रा पडली तर प्रजा त्याचा शुल्क म्हणून स्वीकार करते किंवा पैसा म्हणून स्वीकार करते। त्या पद्धतीने शास्त्रीय स्वीकारलेला मार्ग मारता ते शास्त्राने ज्या मार्गाला स्वीकारलेला आहे त्या मार्गाला देखील हा पुरुष काय करतो आदर ठेवतो त्याविषयी आस्तिक्य बुद्धी ठेवतो। ज्ञानोबा सांगतात आदर जे का मानने ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेणे कर्म ते साच। ज्ञानोबा म्हणतात शास्त्राने ज्याचा स्वीकार केलेला आहे त्या मार्गाला आदराने मानणं त्यालाच आम्ही आस्तिक्य असं म्हणतो आणि हा आस्तिक्य नावाचा नववा गुण ब्राह्मणांच्या ठिकाणी असतो। एवं नवही शमाधिक गुण जेत निर्दोष ते कर्मजान स्वाभाविक ब्राह्मणाचे। ज्ञानोबर असं म्हणतात अशा पद्धतीनं शमाधिक असणारे नवही गुण ज्या ठिकाणी निर्दोष स्वरूपाने आहे म्हणजे कसल्याही प्रकारचं व्यंग त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीनं हे ब्राह्मणांचं स्वाभाविक कर्म आहे असं तू जाण। तो नव गुणरत्ना कर या नवरत्नांचा हार न फिडितले दिनकर प्रकाश जायसा। नव गुणरत्नांचा हा काय आहे एक अलंकारच आहे। या नवरत्नांचा हार या नव रत्नांचा म्हणजे नव गुणांचा हार हा ब्राह्मण काय करतो न फिडितले कधीही या अलंकाराचा तो त्याग करीत नाही। न फिडितले ज्ञानोबरा त्याकरता उदाहरण देतात दिनकर प्रकाश जायसा जसा सूर्य आपल्या प्रकाशाचा कधीच त्याग करीत नाही त्या पद्धतीनं ब्राह्मण या नव गुणांचा या नवरत्नांचा कधीही त्याग करत नाही। नाना चांपा चांपोळी पूजिला चंद्र चंद्रिकी धवळला का चंदन निजे चर्चिला सौरभ भेजेवी। ज्ञानोबरा उदाहरण देतात एखादं चाप्याचं फूल आहे चाप्याच्या फुलाने चापाच्या झाडाची पूजा केली किंवा चंद्र चंद्रिका धवळला चंद्र आहे आणि अनेक असणाऱ्या तारकांनी नक्षत्रांनी त्याला काय केलं प्रकाशित केलं का चंदन निजे चर्चिला सौरभ भेजेवी किंवा चंद्र अगोदर सुगंधित आहे आणि त्या चंदनाला सौरभ्याने सुगंधाने काय केलं चर्चिलं म्हणजे काय केलं लेप केला। तेवी नव गुण टिलक टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग कही जन सांडे अंग ब्राह्मणाचे। त्या पद्धतीने नव गुणाची असणारी ही काय टिकलग आहे म्हणजे हा हार आहे नव गुण रत्नाने जडित आहे नव गुणाचा एक हार आहे। लेणे ब्राह्मणाचे अंग आणि हे लेण किंवा अलंकार हा ब्राह्मणाचा अंग अव्यंग स्वरूपाने निर्दोष स्वरूपाने तो धारण करतो। कही चिन्ह संधी अंग ब्राह्मणाचे कसल्याही पद्धतीने हा नवरत्न गुण रत्नांचा हार ब्राह्मणाचे अव्यंग अंग निर्दोष असणार अंग कधीच न सांडी कधीही त्याग करत नाही म्हणजे ब्राह्मणाच्या ठिकाणी हे नवगुण कायम स्वरूपी वास्तव्याने असतात। आता उचित ते क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञेची या भरोवरी। ज्ञानोबर असं म्हणतात आता तुला ब्राह्मणांचं स्वाभाविक कर्म काय आहे याचं आम्ही निरूपण केलं। आता क्षत्रियाला असणारं जे काही कर्म आहे स्वाभाविक शास्त्राने प्रतिपादन केलेलं ते सांगतो आम्ही। तो अर्जुना या ठिकाणी बुद्धीच्या सामग्रीने अतिशय लक्षपूर्वक ते ऐक कारण तू क्षत्रिय आहे याकरता क्षत्रियाचं कर्म मी तुला सांगतो। शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्ध चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम। शौर्यम तेज धृति दाक्षम युद्धे च अपि अपलायनम दानम ईश्वर भाव च क्षात्रम कर्म स्वभावजम। भगवंत असं म्हणतात शौर्य शूरपणा तेज धृती धैर्य दाक्ष दक्षता युद्धे च अपि पलायनम युद्धाच्या ठिकाणी
पलायन न करणं, दान करणं, ईश्वर भाव, नियामक असणारा भाव, अशा पद्धतीचं सात प्रकारचं हे कर्म क्षत्रियांचं स्वाभाविक कर्म आहे. आता ज्ञानोबा त्यावर निरूपण करतात. तरी भानु हा तेजे नाक्षेपी जीव विरजे कासिह न पाहिजे जावळिया. ज्ञानोबाला उदाहरण देऊन सांगतात, भानु हा तेजे ना पिक्षे जेवी विरजे. भानु म्हणजे सूर्य आहे, स्वयंप्रकाश आहे. आपल्या स्वतःला स्वयंप्रकाशित होण्याकरता सूर्य जसं कोणाचं सहाय्य घेत नाही, का सिंह न पाहिजे जावळिया, किंवा सिंह शिकार करत असताना कधीही आपल्याला कोणी साथीला असावं, सहाय्यभूत असावं अशी अपेक्षा तो करत नाही. आईसा स्वयंभ जो जीवी लाठ सावा देवीन उद्भट ते शौर्य गाजित श्रेष्ठ पहिला गुण. या पद्धतीने स्वयंभ स्वतःच स्वयंरूपाने जो जीवे लाठ म्हणजे काय असतो, स्वतःच आपल्या अंगाने बलवान असतो. सावावे विन उद्भट कोणाच्याही प्रकारच्या साह्या वाचून शूर असतो. सावावे म्हणजे साह्य आणि त्या साह्या वाचून तो शूर असतो. अशा पद्धतीचा शौर्य शूरपणा हा श्रेष्ठ असणारा पहिला गुण क्षत्रियांच्या ठिकाणी असतो. म्हणजे क्षत्रिय सर्वात प्रथम शूर असतो. तो आपल्या शूरते करता कुणाचंही साह्य कधीच मागत नाही. आता ज्ञानोबाला सांगतात क्षत्रियांच्या ठिकाणी तेज कसं असतं. आणि सूर्याचे मी प्रतापे कोणीही नक्षत्र हरपे ना तो तरी न लोपे सचंद्रितही. ज्ञानोबा असं म्हणतात सूर्य आकाशामध्ये जर उदयाला आला तर करोडो प्रकारचे जरी नक्षत्र असले, तारा असले, तरी त्यांचा लोप होतो. ज्ञानोबा सांगतात तारांगणी लोप आवे. ज्ञानोबा असं म्हणतात किंवा सूर्य जर उदयाला आला जैसा उदयला लोपी दिन करून नक्षत्राते. अनेक प्रकारचे जरी नक्षत्र असले, सूर्य जर उदयाला आला तर ते नक्षत्र त्यांचा लोप होतो, म्हणजे ते तेजोज अभिभूत होऊन जातात. किंवा ज्ञानोबा असं म्हणतात जरी करोडो प्रकारचे जरी तारांगणा जरी उदयाला आल्या तरी पण मात्र ते सूर्याला अभिभूत करू शकत नाही. ज्ञानोबा असं म्हणतात अगा सहस्र किरणांची देठी पुळा चंद्र ही लोपे किरटी. त्या ठिकाणी चंद्र देखील काय होतो, लोपून जातो. कोणत्याही प्रकारच्या जरी तारांगणा जरी आल्या, तारका जरी आल्या, तरी त्या ठिकाणी त्या सूर्याला अभिभूत करू शकत नाही. तैसे आपुलीने प्रौढीपणे जगा या विस्मय देणे आपण तरी मोक्षोभने काय सेनेही. ज्ञानोबा असं म्हणतात त्या पद्धतीने आपल्या प्रौढीपणाने आपल्या मोठेपणाने या जगाला आश्चर्यकारक धक्का देणे किंवा आश्चर्यकारक कार्य करणं, पण तरी असं जरी झालं तरी आपण मोक्षोभने काय सेनेही. कोणताही प्रसंग जरी आला तरी मात्र आपण रागीत व्हायचं नाही, विकाराला प्राप्त व्हायचं नाही. अशा पद्धतीने ते प्रागल्भरूप तेजा जी कर्मी गुण दुजा आणि धीर तो तिजा जे तिचा गुण. ज्ञानोबा असं म्हणतात अशी बुद्धीची असणारी प्रगल्भता किंवा प्रगल्भरूप असणारा हे तेज जी कर्मी गुण दुजा हा क्षत्रियांच्या ठिकाणी त्यांच्या कर्मामध्ये असणारा दुसऱ्या प्रकारचा गुण आहे. आता त्यांच्या ठिकाणी असणारा धैर्य कसं असतं, ज्ञानोबा सांगतात आणि धीर तो तिजा ज्योतीचा गुण धैर्य नावाचा तिसरा गुण त्यांच्या ठिकाणी असतो. कसं असतं धैर्य त्यांचं, तर ज्ञानोबा उदाहरण देऊन सांगतात. वरी पडिली आकाश बुद्धीचे डोळे मानवस झाकी ना ते परिवेश धैर्य जेथ. वरी पडिली आकाश, आकाश जरी आपल्या अंगावर पडलं तरी पण मानस बुद्धीचे डोळे न झाकी भयग्रस्त झालेलं मन हे बुद्धीला बुद्धीचे डोळे झाकवित नाही, म्हणजे बुद्धीला भ्रमित करू शकत नाही. जरी मनाला भय प्राप्त झालं त्याच्या मनाला भय प्राप्त होत नाही आणि भयग्रस्त मन न झाल्यामुळे बुद्धीच्या डोळ्यालाही ते झाकवित नाही, म्हणजे बुद्धीला भ्रमित करत नाहीत. अशा पद्धतीचं धैर्य त्याच्या अंतकरणामध्ये असतं. आता दक्षता कशी असते ते ज्ञानोबा सांगतात. क्षत्रियांच्या ठिकाणी असणारी दक्षता सावधपणा. आणि पाणी होका भलो ते तुके फरी ते जिनवणी पद्म फाके का आकाश उंची या जिंके आवडे तयाते. ज्ञानोबा सांगतात पाणी किती जरी आघात असलं तरी पण त्या पाण्यातून काय करतं, कमळ अगदी पाण्याचा भेद करून जसं बाहेर येतं. किंवा कोणताही पदार्थ किती जरी उंच असला तरी आकाश उंचीच्या मानाने त्या पदार्थाला जिंकून घेतं, म्हणजे आकाश सदैव उंचच असतं. आकाशाला कोणीही ठिन्न करू शकत नाही, लहान करू शकत नाही. किंवा कमळ असणाऱ्या किती जरी पाणी असलं तरी ते पाणी त्या कमळाला अभिभूत करू शकत नाही, झाकू शकत नाही. ठेवी विविध अवस्था पातलिया जिनोणी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेज देणे जे. ठेवी विविध अवस्था अनेक प्रकारचे संकट जरी पातलिया म्हणजे प्राप्त झाले पण त्या संकटाचा निपात करून ज्याची प्रज्ञा ज्याची बुद्धी फळतया अर्था वीज देणे. राजनीतीमध्ये असणारी जी काही प्रज्ञा आहे त्याची ती काय करते, त्यामधून हिंमतीने मार्ग बाहेर काढते. अशा पद्धतीनं
अनेक प्रकारचा शूरतेचा विचार करून ज्याची बुद्धी असते अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी दक्षता असते, तो दक्ष असतो। कसल्याही प्रकारचं जरी संकट जीवनामध्ये प्राप्त झालं तर त्यामधून तो सुखरूपपणाने बाहेर पडतो, त्यामधून तो मार्ग काढतो, त्या संकटाला तो घाबरत नाही। ते दक्षत्व गा चोख जेत चौदा चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक पाचवा गुण आशा असणारी दक्षता सावधपणा ज्याच्या ठिकाणी असणारा हा चौथा गुण आहे। आणि युद्धाच्या ठिकाणी अपलायन कसं असतं ते ज्ञानोबारा सांगतात। आणि झुंज अलौकिक पाचवा गुण युद्धाच्या ठिकाणी अलौकिकतेने झुंज करणं युद्ध करणं अशा प्रकारचा पाचवा गुण त्या क्षत्रियांच्या ठिकाणी असतो। याकरता ज्ञानोबारा एक सूर्याचं फुलाचं उदाहरण देतात, झाडाचं। आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे तेवी समोर शत्रुपुढे होणे जे का आदित्याचे म्हणजे सूर्यफुलाचे झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे सदैव सूर्याकडेच आपलं सन्मुख होऊन राहतात तेवी समोर शत्रुपुढे होणे जे का त्या पद्धतीने शत्रू जर समोर आला तर त्याला पाठ दाखवायचे नाही तर शत्रूच्या समोरासमोर जाऊन युद्ध करायचं अशा पद्धतीनं क्षत्रियाच्या ठिकाणी असणारं अपलायन असतं। ज्ञानोबारा आणखी एक दृष्टांत देतात, मा हेवनी प्रियत्नेशी चुकवी जे शेजे जैसी रिपू पाठी निधीजे तेसी समरंगणी। मा हेवनी रजस्वला असणारी स्त्री प्रयत्नपूर्वक शेजेपासून शयनापासून जशी चुकवावी तिला चुकवावं त्या पद्धतीने रिपू पाठी निधीजे तेसी समरंगणी म्हणजेच या ठिकाणी वैधर्म्य नावाच्या पद्धतीने ही ज्ञानोबारा वर्णन केले आहे। जसं रजस्वला स्त्रीला पुरुष चुकवतो प्रयत्नपूर्वक चुकवतो त्या पद्धतीनं रिपू पाठी निधीजे तैसे समरांगणी शत्रूंना युद्धामध्ये कधीच पाठ दाखवायचे नाही, पाठी निधीजे पाठ त्यांना दाखवायचे नाही तर त्यांच्यासोबत युद्ध करायचं, त्यांना प्रयत्नपूर्वक चुकवायचं नाही तर प्रयत्नपूर्वक काय करायचं त्यांना समोरासमोर ठाकून युद्ध करायचं, पाठी निधीजे पाठ त्यांना प्रयत्नपूर्वक दाखवायचे नाही असं ज्ञानोबारा वैधर्म्य पद्धतीने या दृष्टांतामध्ये सांगतात। हा क्षत्रियाची आचारी पाचवा गुणेंद्र अवधारी चहु पुरुषार्था श्री भक्ती जैसी ज्या पद्धतीनं चहु पुरुषार्था चार मुक्तीच्या शिरावर असणारी भक्ती जशी श्रेष्ठ आहे त्या पद्धतीनं क्षत्रियांच्या आचारामध्ये कर्मामध्ये पाचवा नावाचा हा गुण अतिशय महत्वाचा आहे असं ज्ञानोबाराय सांगतात। आता क्षत्रियांच्या ठिकाणी असणारा सहावा दानम नावाचा गुण कसा असतो ज्ञानोबाराय उदाहरण देऊन सांगतात। आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्माकर। झाडाला फळ लागले अनेक प्रकारची फुलं लागली तर झाड काय करतं शाखिया जशी मोकळी डहाळ्या काय करतात अतिशय उदार मनाने आपले फळ काय करतात बाकीच्यांना बाकी इतर प्राणी वाट सरूंना प्रदान करतात। फळली आतरूची शाखा सज भूमीशी उतरे देखा अशा पद्धतीनं शाखा काय करते डहाळ्या फळ प्राप्त झालं किंवा फुल प्राप्त झालात सहज खाली मोकळेपणाने उदारपणाने आपले फळ वाट सरूंना देऊन टाकते किंवा उदार परिमळे पद्माकर। पद्माकर म्हणजे कमळ सरोवर काय करतं उदार अंतकरणाने आपला परिमळ इतरांना देऊन टाकतं। ज्ञानोबा असं म्हणतात कमळकळिका जालीपणे अंगीची अमकरंदा ते राखोनेने ते राया रंका पारणे आमोदाचे राव असो किंवा रंक असो त्यांना आपलं पंगत आमोदाची सुगंधाची पंगत काय करते कमळ देऊन टाकतं। नाना आवडीची मापे चांदीने भलतेने घेते पुढील आंचीने संकल्पे ते शेजे देणे किंवा एखादा व्यक्ती आहे ज्ञानोबाया सांगतात आपल्या स्वतःच्या आवडीच्या मापाने एखादा व्यक्ती चांदण्याचा प्रकाश सहज घेऊ शकतो भलतेने। कोणीही कोणताही व्यक्ती स्वतःच्या मापाने जेवढा पाहिजे तेवढा चांदण्याचा प्रकाश घेऊ शकतो त्या पद्धतीने पुढील आंचीने संकल्पे जे देणे म्हणजे पुढच्या व्यक्तीने जो संकल्प करायचा जी मागणी करायची त्या पद्धतीनं ज्याचं देणं आहे म्हणजे दान आहे ते उमपगादान जेत सहावी गुणरत्न आणि आज्ञे एकातन होणे जे का अशा पद्धतीनं श्रेष्ठ असणारं विपुल असणारं दान हा क्षत्रियांच्या ठिकाणी असणारा सहावा गुण आहे। आणि आज्ञे एकातन होणे जे का आणि आज्ञेच्या बाबतीमध्ये वेदाज्ञेच्या बाबतीमध्ये एकनिष्ठ होणं ज्याच्या ज्या पुरुषाचं महत्वाचं आहे ईश्वर भाव त्याच्या ठिकाणी कसा असतो हा एक भाव सांगितलेला आहे ज्ञानोबारायनी। संपूर्ण पुरुष संपूर्ण प्रजा त्याची आज्ञा कशी पाळते हे ज्ञानोबाराय सांगतात। पोषणी अवयव आपुले कर विजती मातविली तेवी पालने लोभविले जग जे भोगणे। तसं आपण आपल्या अवयवांना काय करतो पोषण करून पुष्ट करतो आणि त्या अवयवांच्या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जे काही कार्य करायचं असलं ते आपण कार्य करून घेतो त्या पद्धतीनं हा पुरुष क्षत्रिय असणारा राजा काय करतो लोभविले पालने
आपल्या प्रजेचं अतिशय लोभाने पालन करतो, पुत्रवत वात्सल्यवत प्रेम करतो आणि मग जग जे भोकने मग त्या प्रजेकडून आपली सेवा करून घेतो। या पद्धतीने म्हणजे प्रजेकडून त्यांचं पालन केल्यानंतर असणारा जो काही त्यांचा महसूल आहे, कर आहे किंवा अनेक पद्धतीने त्यांचं तो पालन करतो आणि मग बाकीचे भोग भोगतो, म्हणजेच काय करतो धान्य वगैरे यांचा तो व्यापार करतो। ती पालने लोभविणे जगजे भोगने अशा पद्धतीने लोकांचं पालन करून त्यांचं संरक्षण करून मग मात्र काय करतो त्यांची सेवा तो घेतो। तया नाम ईश्वर भाव जो सर्व सर्व सामर्थ्याचा ठाऊ तो गुणाम माझी राव सातवाजेत, यालाच ज्ञानोदय असं म्हणतात। क्षेत्रियांच्या ठिकाणी हा असणारा ईश्वर भाव आहे। ईश्वर भाव म्हणजे नियामक भाव आहे, तो आज्ञा करतो आणि प्रजा त्याची आज्ञा पाळते, हा त्याचा ईश्वर भाव आहे। हा ईश्वर भाव कसा आहे, सर्व सामर्थ्याचा ठाव, सर्व सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे, याचा तो द्योतक आहे, याचा तो काय आहे चिन्ह आहे। तो गुणाम माझे राव सातवाजेत आणि हा क्षत्रियांच्या ठिकाणी असणारा सातवा गुण गुणामध्ये असणारा राजा आहे। ईश्वर भाव म्हणजे राजा आहे। असं हे सात प्रकारचं क्षत्रियांच्या ठिकाणी असणारं स्वाभाविक कर्म भगवंताने निरूपण केलं। ऐसे जे शौर्या देखी इही सात्व गुण शिखी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे, ज्ञानोबर असं म्हणतात। शौर्याधिक असणारे या सात गुणांनी गुण विशेखी गुण असणाऱ्या विशेष गुणांनी हा क्षत्रिय सदैव अलंकृत झालेला असतो। ज्या पद्धतीने आकाश सप्तऋषीने अलंकृत असतं, सप्तऋषी जशी आकाशामध्ये थांबतात, त्या पद्धतीने हे सात गुण क्षत्रियांच्या ठिकाणी स्वाभाविक रीतीने असतात। तैसे सप्तगुण विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात क्षत्रियांचे, ज्ञानोबर असं म्हणतात। सात प्रकारचं हे विचित्र कर्म आहे। याच्यामध्ये काय आहे, युद्धात्मक कर्म आहे, प्रजेचं पालन करणं हे कर्म आहे, शौर्यही आहे, तेजही आहे, दान देणंही आहे, ईश्वर भावाचं कर्म आहे। अशा पद्धतीचं हे विचित्र प्रकारचं म्हणजेच परस्परामध्ये भिन्न असणारं कर्म जरी आपल्याला दिसत असलं, प्रजेचं पालनही आहे आणि युद्धामध्ये अपलायन आहे, युद्ध करणं आहे, असं विचित्र कर्म जे जगी पवित्र पण जगतामध्ये मात्र वेदाने याचं निरूपण केलं आहे क्षत्रियाकरता, म्हणून ते पवित्र कर्म आहे। हे सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे, हे क्षत्रियाचं क्षात्र कर्म सहज आहे असं तू जाण। ज्ञानोबरा म्हणतात हे कर्मच नाही बरं का, खरं तर काय आहे मग हे, नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोन याचा मेरू, म्हणून गुण स्वर्ग आधारू साता इया। ज्ञानोबरा असं म्हणतात क्षत्रिय नावाचा नर नर त्याला म्हणू नये, मग तो कोण आहे, सत्व सोन याचा मेरू, या सत्व म्हणजे सात प्रकारच्या स्वनाचा तो मेरू आहे, सोन्याचा म्हणजे सुवर्ण पर्वतच आहे, या सात गुणाचा जणू तो मेरू पर्वत आहे। आणि मेरू पर्वत कसा आहे तर सोन्याचा, तसा हा देखील सप्त सोनयाचा मेरू आहे। म्हणून गुण स्वर्गा आधारू साताया, मेरू पर्वताचा स्वर्गाला आधार आहे, तसा हा देखील पुरुष या सात गुणांना, या सात गुण स्वर्गाला आधार आहे असं ज्ञानोबरा सांगतात। ना तरी सप्त गुणार नवी परिवारणी बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे दो। ज्ञानोबरा असं म्हणतात किंवा सप्त गुणार नवी सात प्रकारच्या गुणाने समुद्राने परिवारली म्हणजे नटलेली जणू काही चांगल्या प्रकारची, हे क्रिया नव्हे, ही क्रिया नाही मग काय आहे, ही पृथ्वी आहे। आणि या पृथ्वीचा तो क्षत्रिय राजा काय करतो, भोग घेतो, म्हणजे या सात प्रकारच्या गुणाने तो संपन्न असतो। का गुणांचे सातही साताही ओघी, हे क्रिया ते गंगा जगी तया मोहदीची अंगी विलसे जैसे। ज्ञानोबर असं म्हणतात की गंगा जशी समुद्राला मिळते आणि त्या ठिकाणी विलसे जैसी म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे शोभते, त्या पद्धतीने सात प्रकारच्या गुणांनी हे सात प्रकारचे क्षत्रियांचे गुण या सात प्रकारच्या गुणांच्या ओघाने ही क्रिया क्षत्रियांचं कर्म या महोदधी म्हणजे क्षत्रियाला अनुसरलेलं आहे। का गुणांचे साता ही ओघी, ही क्रिया ती गंगा जगी तया मोहदधीचे अंगी विलसे जैसे, या क्षत्रियांच्या अंगामध्ये सात प्रकारचे गुण सात प्रकारच्या ओघाने जसं गंगा समुद्राला मिळते, त्या पद्धतीने हे सात प्रकारचे गुण या पुरुषाला येऊन मिळतात आणि शोभून दिसतात। पण हे बहु असं देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीशी, ज्ञानोबर असं म्हणतात तरी हे बहु असो देख, हे आता विस्तार असू दे। शौर्यादी असणारे हे गुणात्मक कर्म नैसर्गिक कोणाचे आहे, क्षत्र जातीचे, क्षत्रियांचे नैसर्गिक निसर्गानेच नेमून दिलेले स्वाभाविक यांचे कर्म आहे। आता ज्ञानोबर असं म्हणतात ब्राह्मणांचे कर्म सांगितले, क्षत्रियांच्या कर्माचं प्रतिपादन केलं, आता वैश्याचं काय कर्म आहे, वैश्य पुरुषाचं ते ज्ञानोबा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, पण अगोदर अवतरण देतात। आता वैश्याची जाती उचित जे महामते ते ऐके निरुते क्रिया सांगू, ज्ञानोबा असं म्हणतात
आता वैश्य जातीमध्ये असलेल्या पुरुषाचं उचित असणारं कर्म महामती अर्जुना बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना तू ऐक निवृत्ती आम्ही तुला यथार्थ प्रतिज्ञा सांगतो तू ते आता ऐक कोणतं कोणतं कर्म आहे वैश्याचं आणि शूद्राचं ते ज्ञानोबाला पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे त्याचा अनुवाद करतात कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शुद्ध शापी स्वभावजन कृषी म्हणजे शेती करणं गोरक्ष म्हणजे गायींचं पालन करणं वाणिज्य म्हणजे व्यापार करणं हे वैश्याचं स्वाभाविक कर्म आहे आणि या तिन्ही वर्णाची आपापल्या पद्धतीनं सेवा करणं हे शूद्राचं स्वाभाविक स्वरूपाचं कर्म आहे. या पद्धतीनं चाललेल्या आपल्या अष्टादश कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये 18व्या अध्यायाचं यथामतीने यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली शिवाही ज्ञानोबरायांच्या सकल गुरुवार्यांच्या तुम्हा सर्व श्रोतवृंदाच्या अंतकरणामध्ये स्थित असणाऱ्या सर्व व्यापक परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी पूर्णविराम देऊ.